शाळेत पेपर फुटीचे प्रकरण आढळल्यास शाळेची मान्यता काढणार शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांची घोषणा. सातारा शहरातील शाहूनगर येथे वकिलावर प्राणघातक हल्ला करून वाहनाची तोडफोड करत डोळा निकामी करणाऱ्या युवकांच्या टोळीची नावे आली समोर. दोन जण पोलिसांच्या ताब्यात. सातारा जिल्ह्यात काही दिवसापासून कोरोनाचा प्रादुर्भाव पूर्णपणे आटोक्यात आल्याने सर्वच कोरोना केअर सेंटर पूर्णपणे बंद. किसनवीर महाविद्यालयाचे श्रम संस्कार शिबिर वाई तालुक्यातील चिखली येथे सुरू. पाटण तालुक्यातील चाळकेवाडी येथील गलमेवाडी तळमावले रस्त्यावरील ओढ्यावर साखव पूल बांधण्याच्या कामाचे भूमिपूजन संपन्न. ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांची अवस्था दयनीय असून लक्ष देण्याची गरज आमदार जयकुमार गोरेंची विधानसभेत मागणी. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची वीज डीपी बंद न करण्याचे कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांचे विधानसभेत आवाहन. माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त कराड येथे घेण्यात आले कुस्तीचे मैदान. कोरेगाव तालुक्यातील पिंपोडे बुद्रुक ग्रामीण रुग्णालयाची जमावाने केली तोडफोड. वाठार स्टेशन पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद. सातारा रहमतपूर रस्त्यावरील उड्डाणपुलाबाबत राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे यशवंतराव भोसले आक्रमक, थेट रेल्वे मंत्र्यांना दिले पत्र. जावली तालुक्यातील कुडाळ प्राथमिक आरोग्य केंद्रात कारला लागली अचानक आग. आगीत कार जळून खाक. कारचे सुमारे 3 लाखाचे नुकसान. खटाव तालुक्यातील मायणी येथे येत्या 4 महिन्यात बी फार्मसी कॉलेज सुरू करणार जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र गुदगे यांचे प्रतिपादन. सातारा जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत कराड तालुक्यातील गावांची केली पाहणी. पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झाल्याबद्दल मनोज कदम यांचा कोयना वसाहत मलकापूर येथे मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला सत्कार. महाबळेश्वर सह्याद्री ॲडव्हेंचर ट्रेकर्सच्या जवानांनी मुंबई पॉईंटजवळील नैसर्गिक झरे व पाणवठे केले स्वच्छ. जावली तालुक्यातील रायगाव येथील टी आर कंपनीच्या मालकास कामगाराकडून बेदम मारहाण, उपचारार्थ खाजगी रुग्णालयात दाखल. वाई शहरात चोरटी दारूची वाहतूक करणाऱ्या बावधनच्या युवकास करण्यात आली अटक. चोरटी दारू वाहन घेण्यात आले ताब्यात. वाई शहरातील गणपती आळी येथे गॉगलच्या दुकानातून 1500 रुपयाचा गॉगल चोरीला. सातारा शहरातील घंटागाडी ठेकेदाराकडून आर्थिक फसवणूक झाल्याचा कर्मचाऱ्यांचा आरोप. कामगार आयुक्तांकडे चौकशीची मागणी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मिरवणूक काढण्याची परवानगी मिळण्याबाबत RPIचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. सातारा जिल्ह्यात काल जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 4 नागरिकांचे अहवाल कोरोनाबाधित आले. बोगदा शेंद्रे रस्त्यावरील सोनगाव कचरा डेपोत लागलेल्या आगीतून निघणाऱ्या धुराचा वाहतुकीवर मोठा परिणाम. कुर्णेश्वर मंदिराजवळील अजिंक्यतारा पायथ्याशी वणवा. येणाऱ्या जाणाऱ्या सुजन नागरिकांनी वणवा विजवण्याचा केला प्रयत्न. सातारा तालुक्यातील कुमठे येथील आरोग्य केंद्रात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी एकावर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. सातारा शहरातील यादवगोपाळ पेठेत राहणाऱ्या फळविक्रेत्यास जीवे मारण्याची धमकी. सातारा शहरातील बाजारात हापूस आंबा पहिल्यांदाच दाखल. सातारा जिल्ह्यातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी चॅनल आत्ताच सबस्क्राईब करा. व्हिडिओ लाईक व शेअर करा. धन्यवाद.